परंतु मला वाटतं रोहित पवारला तो सूचक इशारा असला पाहिजे की फार धावपळ करू नको. जसं अजितदादाची फसवणूक झाली तर तुझीसुद्धा फसगा झाल्याशिवाय राहणार नाही. तर रोहित पवार आता काय की दुर्दैवानं आपल्या लोकप्रियतेसाठी काहीतरी गौप्यस्फोटच्या नावाखाली मला वाटतं असे आरोप करत राहतोय. माझ्यावर आरोप केले त्यांनी, तलाठी भरतीचे आरोप केलेत, मी त्यावेळी जाहीर आवाहन दिलं त्यांना, आमच्या विभागाच्या वतीने आम्ही आता गुन्हा दाखल करतो आहे अशा खोट्या प्रसिद्धी खोट्या अफवा पसरवल्याबद्दल. मी राजेंद्र पवारांचं स्टेटमेंट वाचलं नाही खरं, पण राजेंद्र पवारांचे वडील अप्पासाहेब पवार, स्वर्गीय अप्पासाहेब पवार, हे नेहमी आपल्या भाषणात सांगायचे की प्रवर हे माझं विद्यापीठ आहे. कारण 50-51 साली मला वाटतं पहिल्यांदा अप्पासाहेब प्रवरत आले, पद्मश्री विखेबळ त्यावेळी होते, आणि नंतर मग परत एकदा त्यांनी तिकडे संसदमध्ये एक नवीन कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला, प्रवरचाच प्लांट जुना घेतला होता, नंतर परत प्रवरला जॉईन झाले ते. 9 वर्ष आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील चेअरमन आणि अप्पासाहेब कार्यकारी संचालक, एक आमचं कौटुंबिक नातं होतं. आणि मला वाटतं की स्वाभिमानानं जगणारा एक ज्यांच्याकडे आम्ही नेहमी अतिशय पितृत्वाच्या भावनेनेच पाहत आलो आहे, आणि आमच्या वडिलांची अप्पासाहेबांचं अतिशय घनिष्ठ नातं राहिलं आहे. मला वाटतं त्याचा राजकारणामध्ये कमी त्यांनी कधी परिणाम होऊ दिला नाही, कारण कारण त्यावेळी शरद पवार साहेब हे सक्रिय राजकारण होते. आता राजेंद्रनंतर ते उत्तराधिकारी म्हणून काम पाहायला लागले, मला वाटतं त्यांनी काय विधान केलं माहीत नाही, परंतु मला वाटतं रोहित पवारला तो सूचक इशारा असला पाहिजे की फार धावपळ करू नको. जसं अजितदादाची फसवणूक झाली तर तुझीसुद्धा फसगा झाल्याशिवाय राहणार नाही, हेच मला वाटतं त्यांच्या वक्तव्यातून त्यांना सूचित करायचं होतं मला, असं माझं मत आहे. आय डोंट नो, आता कसं आहे की ते अनेक वर्ष बरोबर राहिलेले आहेत, त्यामुळं आता याच्यात रोहित पवार आता काय की दुर्दैवानं आपल्या लोकप्रियतेसाठी काहीतरी गौप्यस्फोटच्या नावाखाली मला वाटतं असे आरोप करत राहतोय. मध्यंतरी माझ्यावर आरोप केले त्यांनी, तलाठी भरतीचे आरोप केलेत, मी त्यावेळी जाहीर आवाहन दिलं त्यांना, आमच्या विभागाच्या वतीने आम्ही आता गुन्हा दाखल करतो आहे अशा खोट्या प्रसिद्धी खोट्या अफवा पसरवल्याबद्दल. म्हणून मला वाटतं जनादर आपण गमावत चाललेलो आहोत, आणि तो आता कुठंतरी त्याला लोकांचं लक्ष विचलित करायचं म्हणून असे बेतालविधानं रोहित पवार करतायत, असं माझं मत आहे.